पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, महाराष्ट्रात काय चालतंय त्यांना ते कळालं नाही, तर गुप्त बैठकीची माहिती त्यांना असावी हा एक मोठा जोकच आहे. त्यांनी जेवढं कल्याण करायचं आहे महाराष्ट्र त्यांनी करून झालंय. आता त्यांनी उगीच मीडियाची पब्लिसिटी घेण्यासाठी टीका टिप्पणी करू नये किंवा त्याच्यावर आपले विचार मांडू नये. महाविकास आघाडी राहिलेलीच नाही आहे. ते काय त्याचं आटोपलं सगळं पॅकअप झालेलं आहे. ते फक्त प्रत्येकजण मीडियासमोर येण्यासाठी एक एक स्पोक्स पर्सन दिला आहे आणि तो आपला आपला एजेंडा मांडतोय. देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅलीचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. देशभरामध्ये अशा प्रकारच्या रॅल्यांचं आयोजन करून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी काही नवी पिढी आहे, युवक आहेत, त्या कालावधीमध्ये जे स्वातंत्र्य संग्राम झाला त्यामध्ये सहभागी झालेले जे काही सैनिक असतील, जे काही स्वातंत्र्य सैनानी असतील, यांना देखील मानवंदना देण्याचा कार्यक्रम करण्यात आला. आणि हा सप्ताह म्हणून हे जे स्वातंत्र्य आपण जगत आहोत, हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, यासाठी किती लोकांनी कष्ट घेतले, किती लोकांनी त्यांचा प्राण त्यागला, किती लोकांनी देशाप्रती भावना करून आपल्या कुटुंबाला मागं ठेवून देशाला प्राथमिकता दिली, या सगळ्या भावना नव्या पिढीमध्ये जागरूक व्हावा याचा एक उद्देश या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. 75 वर्ष पूर्ण होऊन 76व्या वर्षी आपण पदार्पण करत आहोत आणि या स्वातंत्र्य दिनाला प्रत्येकाला आपल्या देशाच्या झेंड्याच्या प्रती अभिमान असला पाहिजे, हा तिरंगा आपला स्वाभिमान आहे अशी भावना जागरूक करून प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने 15 ऑगस्टला तिरंगा फडकावा हा उद्देश आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे. आणि याचा विचार घेऊन आम्ही नगर शहरामध्ये आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचं रॅलीचं आयोजन करतो आहे. जो उत्साह जनसामान्य माणसामध्ये पाहायला मिळतो आहे हा कुठल्या एका व्यक्तीचा कार्यक्रम नाही, कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही, पण सगळ्या समाजाचे लोक देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करावा एवढंच याच्यामधलं औचित्य आहे. नगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लंपेचा प्रादुर्भाव हा वाढताना दिसतो आहे, काय सूचना आपण पशुसंवर्धन नाही आता यावर पशुसंवर्धन मंत्र्यांनी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. परत एकदा लसीकरणाची मोहीम हाती घेऊन आता लसीकरणाला आपण सुरुवात करत आहोत. हे बहुतेक आजार हा नवा होता, लंपीला सामना करत असताना वॅक्सिनेशनमुळे वाचलो, आता परत एकदा वॅक्सिनेशनची सुरुवात आपण करतो आहे. मला असं वाटतं की कोविडसारखं एक दुसरी लाट असावी या लंपी डिझीजची आणि या वॅक्सिनेशनच्या माध्यमातून प्रत्येक जनावराला सुरक्षित ठेवण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने केलं जाईल. आणि जे निर्बंध जनावरांच्या प्रती किंवा एखादी स्पर्धा आयोजित करणं, जनावरांना एकत्रित आणणं, जे निर्बंध मागच्या लंपीच्या लाटेमध्ये होते ते निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांची जी काही गुप्त बैठक झाली त्यावर पृथ्वीराज चव्हाण असं म्हणत आहे की शरद पवारांना 2 वेळेस ऑफर आले, कृषी मंत्री आणि नीती आयोगाचा अध्यक्ष, मात्र ते नाकारले. पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, महाराष्ट्रात काय चालतंय त्यांना ते कळालं नाही, तर गुप्त बैठकीची माहिती त्यांना असावी हा एक मोठा जोकच आहे. त्यामुळे त्यांनी जेवढं कल्याण करायचं आहे महाराष्ट्र त्यांनी करून झालंय. आता त्यांनी उगीच मीडियाची पब्लिसिटी घेण्यासाठी टीका टिप्पणी करू नये किंवा त्याच्यावर आपले विचार मांडू नये असं आमचं मत आहे. मात्र या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये पण कुठेतरी चलबिचल, महाविकास आघाडी राहिलेलीच नाही आहे. ते काय त्याचं आटोपलं सगळं पॅकअप झालेलं आहे. ते फक्त प्रत्येकजण मीडियासमोर येण्यासाठी एक एक स्पोक्स पर्सन दिला आहे आणि तो आपला आपला एजेंडा मांडतो आहे. जनतेमध्ये जमिनीवर यांचं कुठलंही अस्तित्व राहणार नाही.